शिवसेनेसारख्या चिल्लर लोकांवरती मला काहीच बोलायचं नाहीये. हा पण यांचे जे बोलवी ते धनी आहेत ना, जे आरएसएस आणि सरकारमध्ये बसलेली भाजपा आहे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळ्यात पहिली मानवंदना संबंधी अजित दादा होती. परंतु आता जर सरकारात पेशवाईचं असेल तर पेशवाईकडून कशी अपेक्षा आम्ही करावी. या पेशवाईचा पाराव म्हणून हा विजयस्तंभ उभारला गेला. त्याच पेशवाईचा वसा आणि वारसा चालवणारे लोक ज्या सरकारमध्ये बसलेले आहेत ते इथे अभिवादन करायला येतील ही अपेक्षा होती. राजकारणातल्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. भीमा कोरेगावच्या दंगलीनंतरची एफआयआर करता म्हणून भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधातली एफआयआर करता म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई माझ्यावर दरवर्षी केली जात होती आणि दरवर्षी मला भीमा कोरेगावला येण्यापासून मज्जाव केला गेला. मी कायद्याचं पालन करणाऱ्यांपैकी आहे, त्यामुळे कायद्याने जर माझ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली असेल तर मी येऊ नये या मताची मी. परंतु यावर्षी माझी कुठलीही प्रतिबंधात्मक कारवाई माझ्यावर नाहीये, त्यामुळे आज मला कायद्याने इथे परवानगी आहे आणि म्हणून आज मी अभिवादन करायला आली आहे. आणि आनंद आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात जनजागृती होतीये आणि लोक इथे येत आहेत. आजचा दिवस हा ऊर्जादायी दिवस आहे. वर्षाची सुरुवात ही एका ऊर्जादायी दिवसाने आणि एका अशा स्थळाला अभिवादन करून जिथून आम्ही जातीवाद, विषमतावाद, अन्याय, अत्याचार या प्रत्येकाच्या विरोधात लढण्यासाठी तयार आहोत. कर्मी सेनेसारख्या चिल्लर लोकांवरती मला काहीच बोलायचं नाहीये. हा पण यांचे जे बोलवी ते धनी आहेत ना, जे आरएसएस आणि सरकारमध्ये बसलेली भाजपा आहे, या भाजप मधल्या सरकार म्हणून असणाऱ्या जबाबदार असणाऱ्या कुठल्याही एका प्रतिनिधीने हे वक्तव्य करून दाखवावे, मग आंबेडकरी जनता काय आहे ते इथं दाखवलं जाईल. बाकी आम्ही कर्मी सेना वगैरे गिनत नाही कोणाला. सरकारी मंत्री यांना अपेक्षित नाहीये, कारण सध्याचा जो काळ आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळ्यात पहिली मानवंदना संबंधी अजित दादा होती. परंतु आता जर सरकारात पेशवाईचं असेल तर पेशवाईकडून कशी अपेक्षा आम्ही करावी. ज्या पेशवाईचा पाराव म्हणून हा विजयस्तंभ उभारला गेला, त्याच पेशवाईचा वसा आणि वारसा चालवणारे लोक ज्या सरकारमध्ये बसलेले आहेत ते इथे अभिवादन करायला येतील ही अपेक्षा खोल असेल आमची. नाही तरी दरवर्षीच्या तुलनेत यावेळेला बऱ्यापैकी सुविधा आहेत, पण एक गोष्ट मात्र मला अत्यंत नम्रपणे आणि गांभीर्याने आणि प्रातिनिधिक स्वरूपात नोंदवावी लागेल की मगाशी मी येताना बघितलं की साधारणतः 5 किलोमीटर पासून लोक चालत आहेत, गाड्या तिकडेच थांबवल्या जात आहेत. ज्या बसेस या लोकांच्यासाठी सोडलेल्या आहेत त्या सुद्धा त्या बसेसमध्ये लोक बसत नाहीयेत. बसत नाहीयेत म्हणजे 4-5 बसेस आहेत आणि लोक हजारोंच्या जथ्याने आहेत, त्यामुळे त्या बसेस अपुऱ्या पडतात. म्हणजे सुरक्षेच्या नावाखाली इतकी लोकांची ती गैरसोय होते की कदाचित ती गैरसोय बघून पुढच्या वर्षी लोकांनी येऊच नये असा एखादा दावा आहे का? म्हणजे लोकांना इतक्या जाचक पद्धतीने तुम्ही बंदोबस्ताच्या नावाखाली असं काही करू शकता की लोकांना येणं त्रासदायक होतं. बाकी इथलं नियोजन जे आहे ते बार्टीचं असेल, इथल्या लोकल कमिटीचं असेल, इथल्या एकूण ज्या आंबेडकरी चळवळी या पक्ष आणि संघटनांनी केलेलं नियोजन आहे, हे नियोजन मात्र अफलातूनही सुंदर आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.